मिरजेच्या कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार. देशाच्या जवानांसाठी 11,000 रक्ताच्या बाटल्या मिरजेतून जाणार. जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवानंद गिरीजी महाराज यांची मिरजेत पत्रकार परिषदेत माहिती. प्रभू श्री रामचंद्रद्वारे शिवलिंग स्थापित झालेल्या मिरजेच्या कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असून याच निमित्ताने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या बहादूर जवानांसाठी 11,000 रक्ताच्या बाटल्या या मिरजेच्या पावनभूमीतून देशाच्या सीमेवर पाठवल्या जाणार आहेत. याचबरोबर याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वजनाचीही रक्ततुला केली जाणार असल्याची माहिती सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका जुना आखाड्याचे पीठाधीश्वर जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवानंद गिरीजी महाराज यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी श्री क्षेत्र मार्कंडेश्वर देवस्थान पीठाचे ट्रस्टी राजन महाराज, श्रीकांत तात्या शिंदे, लताताई शहा, पाटीदार समाजाचे रतनशी छगनभाई पटेल, सतीश पटेल, पवनशील शिरसाट, संजय निर्दिया तसेच पाटीदार समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेवनाथ गिरी महाराज सेवा ट्रस्ट द्वारका यांच्या सौजन्यानं एक भक्तिपारायण, भागवत पारायण आणि ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आम्ही नियोजन केलेला आहे. हा कार्यक्रम माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना आम्ही दिलेला आहे की आपण जर आलेत तर आपण देशासाठी 11,000 रक्ताच्या बाटल्या देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो देत असताना तो आपण स्वीकारण्यासाठी यावं आणि आपलीसुद्धा आम्ही त्याच रक्तांच्या बाटलीनं आपली रक्त तुला करणार आहोत. हा जगातला पहिला अनुभव होईल आणि आमच्या सांगलीकरांचा हा गौरव राहील. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.